रामकृष्ण अरे मित्रांनो मित्रांनो रहस्यमय कोकण या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचा होस्ट समीर दत्ताराम राऊत तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करत आहे. मित्रांनो, मगाशीच 9 वाजता पोचलो आहे घरी. सूरज आणि सागर आला होता न्यायला, आणि आता आहे ना आम्ही सर्वजणं चाललो आहे खाली गणपती आणायला आमच्या खाली गाववाडीत. अर्धे पुढे गेलेत, मी जरा चहा पीत बसलो कारण मी आत्ताच आल्यामुळे जरा काही ना काही करत बसलो आणि जरा चहा पियालो, आंघोळ वगैरे केली, चहा पियालो. आता सर्वजण पुढे चालत आहेत, मी हाय मागून चालतो आहे. खरं सांगायला गेलात ना तर ट्रेनला खेडपर्यंत खूप गर्दी होती. खेडनंतर थोडंफार आम्हाला कुठे सीट वगैरे बसायला भेटली का, नाहीतर आम्ही ना खालीच बसलो होतो. आणि ती पण कसलं बसलायला म्हटलं, नुसते इकडून तिकडून पाय वगैरे देत होते, पण काय हरकत नाही, तेवढं तरी बसायला भेटलं. त्यानंतर मस्त झोपून आलो अगदी राजापूरपर्यंत, पूर्ण गाडी खाली झाली. अशी होती आमची प्रवासाची सिच्युएशन पूर्ण. त्यानंतर मग गाडी पण 5:30 टायमिंग होता, पोचली 9 वाजता. काहो काका आत्ताच सकाळी आलो. आता सर्वजण चाललो आहे आम्ही खाली गणपती आणायला. चला तर मग सर्वांच्या सोबतीने खाली जाऊया आणि तुम्हाला खाली गणपतीचे सर्व व्हिडिओ दाखवतो मी. तुम्हाला विचारतोय तू, काय हा का मी लक्षात तरी आहे तुझ्या, कुठे गेला तो? लक्षात तरी आहे तुझ्या घरी जाऊन विचारून आलाय तो, जाऊया म्हणत होता. मी बोललो नाही आहे का, काल गेलेला. आता चाललास कुठे तू? गणपती काय रे, कोणाचा? सगळ्यांचा. आमचा कोण घेऊन येणार गणपती? चल चल गाडी आली, गाडी आली, चल चल एका साईडला. गाडी आली, गाडी आली, गाडी आली, गाडी आली, ये रिटर्न येल. आता कुठे गेला, गाडी बंद पडली. आता सर्वजण आम्ही आलोय खाली गणपती आणायला. आता ते गाडी गेले, ये खाली लवकर. अरे रोया, गणपती आणलास? हा ये आणि. आता खाली गणपतीला गाडी तर गेले, आता पुन्हा आम्हाला आणायला गाडी येईल वरती. आता बघूया, व्हिडिओ बनवतोय रे. हा पडली गाडी बंद. चला आता गणपतीच्या गेल्यावरती बघूया पुढे. चला मित्रांनो, आता आपण आहे ना गणपती कारखान्याजवळ आलेलो आहोत. हे समोर तुम्हाला जे दिसतंय ना गणपतीचा कारखाना आहे, तिथून आता आपण गणपती घेऊन जाणार आहोत घरी. आपल्या अगोदर आपल्या वरच्याचे खूप जण गेलेत वरच्यावाडीतले गणपती घेऊन, गाडीमधून घेऊन गेले. बाबूची सूरजचीच गाडी होती आणि काही लोक आहेत इथे समोरच्या कारखान्यामध्ये. तर आपण मध्ये इथून गणपती घेऊन जाणार आहोत. गरम खूप होते म्हणजे गावाला ऊन भरपूर लागतंय. पावसाचं का आता पता नाही आहे. आत्मे सर्व गणपतीसाठी उभे आहेत. इकडे बघा, या साईडला सगळे गणपतीसाठी घ्यायला आलेले. गणपती बाबा किती सुंदर आहे दादा, काय म्हणतो बरं आहे ना. बघू शकता भरपूर गणपती आहेत, 70 गणपती असतात त्यांच्याकडे वरच्या वाडीतले आणि त्यांच्या इथल्या खालच्या वाडीमधले. प्रत्येक जण आपले गणपती घेऊन जातील इथून. मोर्या तिथे लाईनीमध्ये पाट वगैरे ठेवलेले, त्यानंतर आम्ही इथे गणपती ठेवू वरती पाटावरती. ठेवा पुढे
गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे तू उलटा चालत आता चालतो तू मोबाईल घेऊन काहीतरी. कळत नाही त्याला मोबाईल कसा कसा चालतो कळत नाही ना त्याला. सांग कसा बस कट्टे आणि त्या बबुलला फोन कर सांग ग्रामपंचायत आलो म्हणून. रोड काय चांगला आहे फटाफट या त्याला आवाज येतो. काय रोड चांगला म्हणजे आला असता उभा राहिला 5 मिनिटं काय फरक पडत. तुम्हाला काय तुम्हाला काम नाही छोटा आहे.
मित्रांनो, आत्ताच आहे ना आम्ही, आत्ताच म्हणण्यापेक्षा थोडा वेळ झाला असेल, एक अर्धा एक तास झाला. खालून जाऊन गणपती वगैरे आणलेले, बाबूची गाडी आली होती क्लुझर, त्या क्लुझरमधून आम्ही सर्वजण बसून गणपती घेऊन आलो. अर्ध्यापर्यंत चालत आलो, त्यानंतर ती गाडी पुढे आली. मग त्यानंतर मग तिथे बसून आम्ही सर्वजण वरती घरी आलो. गणपती वगैरे व्यवस्थित आम्ही डेकोरेशन केलेलं आहे, त्यामध्ये व्यवस्थित बसून विराजमान गणपतीला आम्ही केलेलं आहे आमच्या घरी. त्यानंतर आता पूजा चालू होती पप्पांची, पप्पांनी पूजा वगैरे केले. आता थोड्या वेळात आम्ही आरती वगैरे बोलू आणि त्यानंतर निवेद वगैरे दाखवून आहे ना आम्ही सुद्धा जेवून घेऊ. तुम्हाला मूर्ती आवडली असेल ना तर नक्की लाईक करा. खूप छान आहे मूर्ती यंदाची, कलर कामसुद्धा खूप छान केलं आहे कारखान्यामध्ये. मलासुद्धा खूप आवडली यंदाची. आणि माझं डेकोरेशन तुम्हाला जर कसं वाटलं असेल ना हे सुद्धा नक्की कळवा कमेंट्सद्वारे. आता थोड्या वेळाने आम्ही आरतीला सुरुवात करू, आरती बोलू, निवेद दाखवू, त्यानंतर मग आम्ही जेवू. आणि मंडळी कसं आहे मी देखा, तर गावाला पाऊस नाही आहे, ऊन कडक पडले, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. पण आहे ना, ऊन पण एवढं पडलं आहे ना की गरमसुद्धा भरपूर व्हायला लागले घरामध्ये, एवढं ऊन कडक पडलं आहे. तर मी इथे उभा आहे ना, घराच्या समोरच्या परिसरामध्ये उभा आहे. तुम्हाला ह्या व्हिडिओ मी दाखवलंच असेल, मी लावली झाडं वगैरे आहेत ना, त्याचा परिसर आहे हा. समोर उभा आहे मी. आता थोड्या वेळात आम्ही आरती करू, तो तुम्हाला व्हिडिओ मी दाखवेनच. चला तर मग आपण आरतीलाच डायरेक्ट भेटूया. मित्रांनो, आज तर माझा प्लॅन होता ना संध्याकाळी 5 जायचा, काय ना काय सामान आणायचं होतं. पण आता संध्याकाळी तुम्ही बघू शकता किती जोरात पाऊस आला आहे. 2 पाऊस नव्हता पडत, आजच सगळं आलं आहे. गडगडत आहे, पण बघा किती आवाज तुम्हाला येतच असेल. खूप गडगडत आहे सुद्धा आणि विजा खूप चमकत आहेत. आणि पाऊस तर बघू शकता किती पडतोय, खूप मोठ्या प्रमाणात पाणी वगैरे साचलं आहे. पाऊस लय जोरात पडतोय, जोरदार, नुसतं गडगडत आहे, विजा चमकत आहेत. त्यामुळे आत्ताचा प्लॅन आहे ना पाचला जायचा पूर्णपणे कॅन्सल झालेला आहे, कारण पाऊसच भरपूर पडतोय. त्यामुळे 5 जाण्यानंतर पूर्ण कॅन्सल करून टाकलंय. आज मी 5 जाऊन काय ना काय खरेदी करणार होतो, पण या पावसामुळे आहे ना जाताच यायला नाही, कारण बाईक करून जाणार, त्यामुळे पाणी भिजायला तर होणारच ना. चला तर मग मंडळी, आत्ताचा आहे ना दिवसभराचा जो व्हिडिओ होता ना तो मी इथेच थांबवतोय. रात्री तुम्हाला भजनाची आणि आरतीची व्हिडिओ मी दाखवेनच. तोपर्यंत हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत रामकृष्ण रे मित्रांनो.